कशी आहे याची प्रतिक्रिया आपल्याला या क्यू आर कोडवरती किंवा या वेबसाईटवरती द्यायची. आता हे तुम्हाला कुठे मिळेल बघा, स्मार्ट सारखी नावाचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं एक फेसबुक पेज आहे, तिथं सुद्धा तुम्हाला वेबसाईट मिळून जाते. आणि काय करायचं आहे, या लिंकवरती किंवा वेबसाईटवरती गेल्यानंतर हा क्यू आर लागतो, तो डिलिव्हरी कोड हा तिथं टाईप करायचा आहे आणि आपली माहिती भरायची आहे, त्यामध्ये आपली प्रतिक्रिया काय द्यायची आहे. तर आपली जी पेट्रोल सुविधा आता सुरू झाली ती कशी आहे, हॉस्पिटल जी आपल्याला सुविधा मिळते ते कशी आहे, शिवाय शाळा कॉलेजेस असतील त्याची सुविधा आपल्याला कशी आहे, आता निर्मळा केंद्र असतील, ओपन जिम असतील, तर याची जी मिळणारी सुविधा आहे ती कशी आहे याचीच प्रतिक्रिया यामध्ये द्यायची. तर आता महत्त्वाचं काय, तर ही प्रतिक्रिया जर तुम्ही दिली तर प्रशासनाला वेळोवेळी त्यामध्ये बदल करता येतो. नेमकं जर जनतेला किंवा नागरिकांना काय म्हणायचा हे जर त्यांना समजलं तर त्यात वेळोवेळी बदल होतो. यासाठी प्रतिक्रिया म्हणतात, ज्या ज्या वेळेला महानगरपालिकेचे कर्मचारी नागरिकांपर्यंत येतात त्या त्या वेळेला तुम्ही सहकार्य करा, सर्वेसाठी असेल किंवा काही माहिती देणं असेल त्यासाठी तुम्ही सहकार्य करा, तरच पालिका तुम्हाला सहकार्य करू शकते. बरोबर, नाही नाही आता नाही आता नाही करता बरोबर. आपल्या गावाला सुरू कर, आता आपल्या गावाला बी आता सुविधा सुरू कर बाबा. किशन देवाला सांग आपल्या गावात बी आता घंटा गाड्या हिडवा म्हणून.